नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मंडळी, प्रेम माणसाला फक्त आंधळ बनवत नाही तर जुगाडू पण बनवतो. कसं तेच दाखवलं. आता आपल्या समोर येत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोद वीर, पृथ्वीक प्रताप, कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौघुले. बरं ईशा, हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी पहाटे दूधवाला यायच्या आधी 15 मिनिटं पडलेलं स्वप्न आलं का? कुठं आहे, कुठे ते? अगं, आपला ओंक्या कुठे आहे? काय हो, तुम्ही गंमत करता. अहो, त्याचं म्हणण्यास मूत्राशयाच्या विकारांवर एक प्रेझेंटेशन आहे, त्याची तयारी करायला गेलाय. मूत्राशयाच्या विकारांवर प्रेझेंटेशन आहे? अगं, तो इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो तो. मेकॅनिकलमध्ये कुठे आला मूत्राशय? अयो, डोक्यातच आलं नाही हो माझं. असं कसं करतेस तू? नाही पण ओंक्या म्हणतोय म्हणजे असेल काहीतरी. म्हणजे आता बघा, आपल्या शरीराचं पण मेनुकुकुल असतं काहीतरी. मेनुकुकुल नाही, मेकॅनिकल. मेकॅनिकल असा शब्द आहे तो. ते असतं ना, त्याच्यात काहीतरी असं बिघाड झाला असेल तर त्याचं इंजिनिअरिंग तो करत असेल. यावर तुला एकच सांगतो मी, बिंडोक. बिंडोक आहेस तू. कसलं शरीराचं मेकॅनिझम आणि मेकॅनिकल आलंय मला माहितीये तो ओंकार. मित्रांबरोबर सिगरेटी फुकायला गेला असेल तू. काय सवयी लागल्यात, वाईट कुठून आणल्यात माहित नाही. एक सिगरेट घ्यायची की 10 जणांनी घे ना, ले ना, ले ना, असं म्हणून ती अनहायजेनिक. सगळ्या बिलकुल आवडत नाही मला त्याचे अनहायजेनिक. चांगलंय की शेअर करून पितो, त्यामुळे खर्च कमी होतो. आता एकट्याने एक सिगरेट प्यायलेली परवडणार आहे आपल्याला. आणि ती ती लवंगवाली असते माहितीये, तिथं म्हणे ते असं एक एक ड्रॅग मारत मारत शेअर करत पितात, 15-20 मिनिटं चालते. ड्रॅग हा शब्द तुला कसा माहिती? तू ट्रेनिंग देतेस की काय त्याला? सिनेमात ऐकलंय. कशाचा अभिमान बाळगायचा, कशावर चिडायचं हे ठरव आयुष्यात. अगं, पैसे वाचतायत याचा कसला आनंद बाळगते? सिगरेट पितो ना पोरगा तुझा, त्याच्यावर लक्ष दे ना. नाही नाही, काय नाही, पोरगा आला ना की त्याला विचारणार आहे. नाही हो, तू चिडचिड करतो. थांब थांब, थांब, तू थांब. नाही थांब, चिडू नका तू. ऐका ऐका ऐका, थांब बाबा. आई आई, थांब, बस 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 बस, इथे बस. काय लांब तू? ओंकार, काय झालंय? कुठे गेला होतास? कुठे खालीच गेला? तू कुठे गेला होतास मला ऐका. आधी ओंकार, तू सिगरेट पाहिलास? मूर्ख, मिंट तरी खात जाना. अगं, आई आहेस का पंटर आहेस त्याचा? सजेशन काय देतेस त्याला? ओरड ना, सिगरेट प्यायला ना तू आपल्या घरात. चौगुलांच्या घरात सिगरेट प्यायला? बाबा, नाही प्यायलो आहे सिगरेट. किती वेळा सांगू तुम्हाला? नक्की नाही प्यायला. नक्की नाही प्यायलो आहे. ऐका तुम्ही जरा, प्रिन्सिपल येत आहेत घरी. कुठे प्रिन्सिपल आहे, कुठे चालला? मला एकदम प्रेशर आलं लहानपणापासून प्रिन्सिपल या शब्दाचं. एवढं मी प्रेशर प्रिन्सिपल आपल्या घरी येत? आपल्या घरी येत. अरे बापरे, का 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 ओंकार येत आहेत? ते प्रिन्सिपल येत आहेत ना तुम्हाला भेटायला. येत आहे. बरं बरं, येऊ दे. मला भेटायला येत आहे. हो हो, एक काम कर, कॉफी चहा सगळं बघ आणि कांदे पोहे कर. कांदे पोहे चांगले. हा, मला सांग, प्रिन्सिपल स्त्री आहे का पुरुष आहे? पुरुष आहेत. पुरुष. थांब जरा, कांदे पोहेचं राहू एक दोन मिनिट. प्रिन्सिपल वगैरे नाही, हे पुरुषांना नाहीच ठेवलं पाहिजे. हे पुरुषांना असं कनिष्ठ लिपिक बिपिक ठीक आहे रे, सलाम साबजी वगैरे इथपर्यंत ठीक आहे रे. इंजिनिअरिंग कॉलेजची प्रिन्सिपल ही बाईच पाहिजे. सुंदर, मोहक, किंचित वयस्कर, मॅच्युअर्ड. अय्या, म्हणजे मी पण प्रिन्सिपल होऊ शकते? वर जे 3 ऑप्शन दिले त्यातलं वयस्कर सोडल्यास कशात बसतेस तू? कशात बसते? कसं बोलतात? आरसा आहे ना घरी आपल्या? दुसरा काय ना बिंडा. बाबा बाबा, ऐका ना जरा. ए, ऐका ना, थांब ग बाई, जरा थांब जरा. ऐका तुम्ही, ते प्रिन्सिपल जे आहेत ना खूप कॅज्युअल येत आहेत. ओके, अच्छा, कॅज्युअल येतात? लुंगीवर येतात का? एवढे कॅज्युअल नाही येत एवढे. लुंगी कपड्यांचं कॅज्युअल नाही, सहज येत आहेत असं म्हणतोय. टेन्शन घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. ओके, फक्त ना ते जे काय बोलतील ना त्यांच्या होला हो करा. ओके, हा हरकत नाही. पण मी होला हो का करायचं? करा ना, तो म्हणतोय तो होला. अरे पण असं कसं, त्यांनी हो म्हटलं नाही. हा हा, असं म्हटलं तर माझा गोंधळ होईल ना. मी होला हो का करायचं सांग ना. यांचा होतो असा गोंधळ, म्हणजे असं होच म्हणलं नाही, काहीतरी वेगळं म्हणलंय, ठरवल्याच्या वेगळं काय झालं किंवा यांचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तू यांना काय ते नीट सांगून ठेवा, वेगळं नाही बोललं पाहिजे ते नंतर. ए शब्बीर कुमार, कुठून घेऊन आले माहेरून आवाज? सोडा ना बाबा ते. आता लग्नानंतर 3 दिवस बरा होता आवाज. आई येऊन कानात काहीतरी सांगून गेली तेव्हापासून. कसे आहेत तुम्ही सगळे? आहेत खोटं बोलू नका, आधीपासून असाच. मला हे सगळं माहिती आहे बाबा,
तुम्ही प्रिन्सिपल येत आहेत ना, त्यांच्या होला हो करा एवढं लक्षात ठेवा. पण हे असं मी सांगतो तुम्हाला सगळं कळेल. ते आले ना, ते आले की असं पोटावर असं हात ठेवा आणि कणत राहा. ओके, काय मला कळत नाही पोटावर हात ठेवायचा आणि सांगतो कण. काय होत आहे तुम्हाला, तुम्ही का करताय, तुम्हाला काय होत आहे, तुम्हाला काय होत आहे, मी डॉक्टरांना बोलाव. आता एंट्री घेतली स्किट मध्ये. इथेच आहेस ना मगात पासून बाबा. अरे मग त्याला मी सांगतोय पोट काय होतंय तुम्हाला. अरे मला गुडगुड होतय. गुडगुड होतय मग आ कशाला करताय, चांगलंय की. मला वेगळी बायको पाहिजे बाबा. बाबा मला प्रभाकर मोरे पण चालेल. नाही बाबा, मला नको बाबा. असं नाही कर, तुम्ही थांब बसते. तू गप्प बस. बिंडो काय रे, बिंडो बिंडो काय. तू बस नाही, तू बस नको ना, नको. हिच्याबरोबर हो नाही बोलत. हो ना हो, का करायचं पण तेच कळत नाही. नमस्कार चौगुले, नमस्कार. नमस्कार, नमस्कार चौगुले, नमस्कार. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. दादा नाही, नमस्कार, नमस्कार. पुन्हा करू शकता, काही हरकत नाही. सॉरी म्हणजे मला. नमस्कार, कोण आहेत, कोण. नमस्कार पिझ्झा वाले. प्रिन्सिपल नाही, डगडग करायची नाही तुम्हाला. आरामाची सक्त गरज आहे. मला आरामाची काय गरज आहे, मी ओके. ओके, काही टेन्शन नाही. वा चौगुले वा, मला तुमचा हा जगण्याप्रतीचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आवडला. वा हो, या बसा ना, बसा. दुसरा तिसरा असता तर खचून गेला असता चौगुले. असं का बोलताय तुम्ही, काय झालंय यांना. खचून गेलो असतो काय. सगळं करून सवरून परत विचारायचं काय झालं. यांच्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात वही विसरू नका. काय करून बसले मी, कस झालं माझ्या हातून चुकलं माझं. आई ओके सॉरी आई, पण मी मुद्दाम नाही गेला. मी करत सांगते पाणी आणत, मुद्दाम नाही केला. सरांसाठी पाणी आणत मला काय केलंय कळत नाही. त्यामुळे एक्सप्रेशन काय देऊ काय. नको देऊ पण पाणी आणत. चौगुले एक्सप्रेशन काय देते, कसा संसार करतोय तुम्ही. बसा मी बाबा, बसा. त्रास करून घेऊ नका बाबा. चौगुले त्रास करून घेऊ नका. या अवस्थेत तर अजिबात त्रास करायचा नाही. हो नाही या अवस्थेत. हे बघा चौगुले, एकच असली म्हणून काय झालं, एकीवरही भागत. हो एकीवर भागतच. काय प्रत्येकाच्या नशिबात नसते दोन, दुसरी नसते. काय करणार, माझ्या नशिबात एकच आहे. समजू शकतो मी तुम्हाला, समजू शकतो. पण आता माझंच बघा, माझ्याकडे दोन दोन आहेत पण माझं नाही भागत. माझी दमचा खोटे. दोन आहेत तुमच्याकडे. चेहऱ्याकडे म्हणून वाटत नाही दोन असतील. नाही दोन असले की दमछक होतेच ना, असं मला म्हणायचंय. होते अगदीच होते. हो बरोबर आहे. तुमच्या पोटात दुखतंय का. हो आता समोर तोंडावर बोलताय, दोन आहेत म्हटल्यावर पोटात दुखणार ना. सर पाणी. तू ऐकलंस का अग. यांच्याकडे दोन दोन आहेत. अगं बाई दोन दोन आहेत त्यांच्याकडे. दोघींमध्ये भांडण नाही होत कधी. किडण्या का भांडतील एकमेकींची. बाजूबाजूला असतात, अरे तुरे होतच नाही धक्का किंवा. किडण्या. हा किडण्या का भांडतील एकमेकींची. म्हणजे हे तुम्ही आता किडण्यांबद्दल बोलताय. हो म्हणजे तुम्ही आता म्हणालात की माझ्याकडे दोन आहेत, तुमच्याकडे एकच आहे. माझ्याकडे एक किडनी आहे. हो माझ्याकडे एक किडनी आहे. चौगुले काय कलिंगड विकेट घेत नाही. चौगुले नाही, कसं नाही. एक मिनिट, एक दोन दोन्ही आहेत माझ्याकडे. चौगुले आम्हाला ओंकारनी सगळं सांगितलेलं आहे.
तुमची सगळी मेडिकल कंडिशन आम्हाला कळलेली आहे, काळजी करायची गरज नाहीये. आम्ही कॉलेज म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे की नाही? ऑपरेशन होणार, काही काळजी करू नका. कॉलेज स्टुडंटच्या मेडिकल फंड्स मधून आम्ही त्याला 10 लाख रुपये कधीच दिलेले आहेत. तुमचं ऑपरेशन होणार, डोंट वरी. इकडे 2 मिनिट. इट्स ओके बाबा, कोपऱ्यात आहे, कोपऱ्यात तिकडे. इट्स ओके, 2 मिनिटं ये बोलायचं मला. ये शांत शांत बाबा. 10 लाख रुपये बापाच्या किडनीसाठी? 10 लाख तू घेतलेस? अरे लाज नाही वाटत का रे तुला? मी सांगतो सगळं तुम्हाला नंतरच. अरे काय सांगतो? हो ना हो करा ना तुम्ही. अरे काय हो ना हो करा? अगं 10 लाख घेतलेत यांनी. परत परत तेच सांगू नका. अरे तरुणपणी मी माझ्या मित्राकडून 50 रुपये घेतले होते, त्याला परत देऊ शकलो नव्हतो. मला एवढा त्याचा गिल्ट आला होता की मी देऊ शकलो नाही म्हणून शेवटी माझ्या बहिणीचं लग्न लावलं त्याच्या बरोबर. सुनू आत्याचं लग्न 50 रुपयासाठी झालंय? हो हो, ते महत्वाचं नाहीये. 10 लाख राहू द्या ना बाबा. 10 लाख सोडा ना, जाऊ द्या ना, जाऊ द्या. परत दे पैसे, परत दे. सर आय एम सॉरी, इकडे बस. पैसे परत दे चौगुले. पैसे परत दे. सॉरी, मी जे काय झालं त्याच्याबद्दल तुमची माहिती. पैसे परत दे त्याला. नाही आहेत माझ्याकडे पैसे. नाही आहेत म्हणजे? माझ्याकडे नाही आहेत. तुमच्याकडे असले तर द्या, मी फुगल पे करतो तुम्हाला. 10 लाख फुगल पे करू मी? आणि तुझा मित्र आहे, कॉन्ट्रीब्युशन मधला आहे. मी जर आता दे, नंतर मी देतो फुगल पे करतो. रे काय चाललंय? शांत. 10 लाख रुपये घेतले रे, किती फसवायला रे बापाला. वहिनी, हा जो काही काळजीचा चेहरा केलेला आहे ना, तो बदला. सगळं करून चवरून परत काळजीचा आव आणलाय तुम्ही. म्हणजे मी काय केलं? मी मला सगळं कळलेलं आहे वहिनी. काय? तुम्हीच या सगळ्याला जबाबदार आहात. हे खरंय? सांगा काय. यांचं आधीचं लग्न तुम्हीच मोडलं की नाही? खोटं नाटं सांगून यांच्याशी लग्न केलं. ओंकार सावत्र म्हणून त्याचा आणि त्याच्या बाबांचा छळ केला. तुम्ही छळ करायचा म्हणून हा माणूस रोज रात्री देशी दारू प्यायचा आणि गटारात पडायचा. गटारात पडल्यानंतर नाका, तोंडात, पोटात, किडण्यात सगळीकडे ते खराब पाणी गेलं आणि या माणसाच्या किडण्या खराब झाल्या आणि म्हणून किडनी ट्रान्सप्लांटची वेळ आली. वहिनी मला सगळं कळलेलं आहे वहिनी. बापरे, तुझ्या बापाला जाऊन सांग. होला हो, होला हो. म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेताय ना? आता काय रे, मी खरंच सांगते, मी खरंच सांगते. मी स्वप्नात पण परापुरुषाकडे नाही बघितले. तुमचाच आहे माझा विश्वास, ठेवा ना, तुमचाच आहे. अगं कपाळाने कपाळ फोडी ना तू. तुम्ही ऐका ना बाबा, सोडा ना, सॉरी ना. अरे काय फोकस काय ते बघ ना. मी गप्प बस. अरे तो वेगळ्याला बाप म्हणतो, हा फोकस नाही. आता हा मला काय बोललाय, तुझ्याबद्दल काय बोललाय, तू छळ करतेस म्हणून दारू पिऊन मी नाही रे. ऐक ना जरा, बरं म्हणून परत गाणं म्हटलंस तर. ओके, तू हे सांगितलंस की तुझे बाबा असे रोज गुत्त्यावर जातात आणि एक जँगो पंच द्या. अरे बापरे. काय प्रोफेशनल बेवडी आहेस की काय? हे एवढं सगळं तुला कसं माहिती? खूप झालं, खूप झालं. आता मला आता सहन होत नाहीये. इज्जत इज्जत घालवली त्यांनी, मातीत घालवली. नाही 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 बाबा, आई था बघा, ग्राउंड फ्लोर वर राहतो आपण, काही नाही होणार आहे. खर्च पण गुजरा तुम्ही तिकडनं बाबा. नाही, तुम्ही टोकाचा निर्णय घेताय चौगुले. शांत व्हा. तुमच्या मुलाने काहीही वाईट केलेलं नाहीये, उलट तुमच्यासाठीच करतोय ना तो सगळं. थँक्यू सर. डोंट वरी ओंकार, मी आहे तुझ्यासोबत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, मी ट्रस्टींशी बोललेलो आहे, तुमचं ऑपरेशन होईल. पण चौगुले, हे नीट लक्ष देऊन ऐका, पण ऑपरेशन नंतर तुम्हाला दारोदारी जाऊन कुल्फ्या विकता येणार नाही. अरे काय काळजी करू नका. तुम्हाला मला माहिती आहे, तुम्हाला टेन्शन आलं की मग मी काम काय करणार? तर तुम्ही आमच्या कॉलेजच्या मागच्या गेटवर वॉचमॅन म्हणून बसणार. काळजी करायची नाही, मी सगळं करणार तुमच्यासाठी. बाबा बाबा, बोला हो. अरे तुझा बाप बँक मॅनेजर आहे ना रे.
त्याला काय सांगितलंस तू अकल फेकल असं नाही म्हणत ते ना कू म्हणतच नाही ओले असं म्हणत बायको सोडून सगळं ऑथेंटिक कर बायको कधी ऑथेंटिक करणार आहे गेला बाजार इस्टेट एजंट तरी बनायला सांगायचं असली मला मी बनलो असतो ना रे हे काय केलं काय सांगितलंस त्याला पैसे कुठं बस झालं आता बस झालं आता पडदा पडूया पैसे दे पैसे कुठे 10 लाख रुपये दे कुठे 10 लाख मी 10 लाख रुपये कुठे आहेत मी ते शेट्टीला दिलेत सुनील शेट्टीला बिंडो ये अरे काय करू मी इथं सुनील शेट्टीला कशाला 10 लाख रुपये दिला इथे चांदी बिंदी असते खर्च होतो त्याला लागत असतील ना मला बदला बावरा बदला मला बदला सरताच लावणार इकडे फसवलंय यांनी बाबा मी काय यांनी फसवलं मी काही फसवलेलं नाहीये बाबा तुम्ही ऐक कुणावर उडवलेस शेट्टी म्हणजे कोणतो बारवाला त्याला का दिलेस पैसे त्याला दिलेले त्याला दिलेत म्हणजे तुम्हाला ती कोमल माहितीये का कोमल हा म्हणजे जिथे मद्य सर्व करतात तिथे ना नृत्यांगना ती कोमल अय्या तिथे मद्य देतात आपल्यासाठी एक बाटली सांग ना आजकाल खूप भेसळ होते ना गुळाचं पाणी देतात मध म्हणून बुकू मारू बुकू मारून पोळं पाडू तुझं अक्कल आहे तुला काय बोलत ही नको नकार करत नको तुम्ही काही करत नाही अक्कल नाही काय नाही तिच्यावर उडवले मी तिच्यावर उडवले नाहीये ती नाचते तिला नाचणारी म्हणू नका बाबा अरे नाचणारी म्हणू नका तिला तिच्या परिस्थितीमुळे तिला ते सगळं काम करावं लागतंय नाही तर तिची इच्छा नाहीये मी जेव्हा तिला तिकडनं बाहेर काढीन ना तेव्हा अभिमानाने सून म्हणून तुमच्या समोर येईल ती लक्षात ठेवा अरे बापाच्या किडण्या विकल्यास तिकडे आणि मग अभिमानाच्या गोष्टी करतोय सांगा जरा एक मिनिट म्हणजे तू आम्हाला फसवून ते 10 लाख रुपये घेतलेस हे खरं आहे का ओंकार क्लॅरिटी क्लॅरिटी हे खरं आहे का ओंकार आय एम सॉरी सर होला हो करून तुम्ही दिस इज रेडिक्युलस दिस इज रेडिक्युलस ओंकार तू आणि जानी दुश्मनातला संजीव कुमार तू तुम्ही दोघांनी पुढच्या 2 दिवसात माझे 10 लाख रुपये मला परत करायचे कळलं तुमच्या दोघांविरुद्ध मी केस करीन नाही नाही सर ऐकाय सर प्लीज सर सर लवकर सर आपल्या कॉलेजमध्ये बिबट्या शिरला सर बिबट्या आला सर लवकर चला सर मग मी काय शिकारी आहे काय झालं हे कारण सुचलं तुला मरीन ड्राईव्हला आहे आपलं कॉलेज समुद्र आहे समोर का बिबटे येईल सॉरी सर डॉल्फिन आले सर गौरव तुझी टायटॅनिक बुडवू मी सॉरी सर सॉरी डॉल्फिन अरे यार तुला किती कधी सांगितलेलं तुला इथे ये म्हणून सरांनी येऊ देऊ नकोस घरात सांगितलं ना कुठे होतास तू कशाला आलाय तो आलाय कशाला काका प्लीज शांत व्हा या इकडे बसा त्रागा करू नका बसा शांत व्हा बाई केवढा तो घाम नाही आलाय खरा स्वर्ग आई बाबांच्या पायात कशी आहे बरे तुमची कामाचं बोल रे कामाचं बोल कामाचं बोल टेन्शन मध्ये कामाचं बोल काका त्यासाठीच आलो आहे तुमचं स्वादुपिंड बदलण्यासाठीचा जो निधी आहे ना तो गोळा करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय स्वादुपिंड हा त्यासाठी एक मेसेज तयार केलाय मी चौगुले काकांच्या स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी फक्त 1 रुपया दान करा आणि हा मेसेज 100 लोकांना फॉरवर्ड करा जर कुणी ही श्रृंखला मोडली तर चौगुले काका जागेच मरतील तुम्ही आता अजिबात काळजी करू नका तुमच्या शस्त्रक्रियेसाठी निधी मी कसा गोळा करतो ते बघाच वा वा किती मोठं काम केलंस रे आता मी सुद्धा एक काम करणार आहे तुमच्या दोघांची स्वादुपिंड आता सुजवणार आहे